नमस्कार मंडळी, आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागाच्या वतीने सादर करण्यात येणाऱ्या दृष्टिक्षेप या संवादात्मक कार्यक्रमात मी रेवती जोशी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आज सुरुवात होतीये नव्या वर्षाची. आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागाच्या वतीनं सर्व श्रोत्यांना नूतन वर्षाभिनंदन. सरलेल्या वर्षात कोरोनाच्या आपत्तीतून सुटका झाल्याचं चित्र दिसत असताना पुन्हा एकदा ओमायक्रॉन याच्या रूपात नवं संकट आपल्या पुढे उभं ठाकलंय. या नव्या आव्हानाला तोंड देण्यासाठी गेल्या वर्षभराचा आढावा घेणं आवश्यक आहे. या पृष्ठभूमीवर आज आपण सरलेल्या वर्षावर दृष्टिक्षेप टाकणार आहोत. या विषयावर आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार राजेश्वर ठाकरे सर. सर, दृष्टिक्षेप या संवादात्मक कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. सर, पहिला प्रश्न, अर्थातच सरलेल्या वर्षातील सर्वाधिक चर्चेचा मुद्दा ठरलेला कोरोना आणि कोरोनाची दुसरी लाट, याविषयी काही सांगा. कोरोनाची दुसरी लाट साधारणतः जानेवारी फरवरी ते एप्रिल मे या काळात मोठ्या प्रमाणात आली आणि या काळामध्ये पहिल्या लाटेपेक्षा पहिल्या लाटेमध्ये साधारणतः 10 ते 12 दिवसानंतर भीषण डगावण्याची शक्यता होती, पण या लाटेमध्ये दुसऱ्या लाटेमध्ये 6 ते 7 दिवसातच पेशंट डगावत होता आणि इतकी वाईट परिस्थिती निर्माण झाली होती. इतके पेशंट यायचे की त्याचं संक्रमण इतकं वाढला की बेड आणि हॉस्पिटल आणि ऑक्सिजनचा तुकडा निर्माण झाला. बेड तर मिळतच नव्हते आणि अनेक पेशंट तर रुग्णालयाच्या दारातच मरण पावले. अतिशय भयंकर परिस्थिती होती. अगदी बरोबर सर, आपल्यापैकी सर्वांनीच कमी अधिक प्रमाणात हा अनुभव घेतलेला आहे. एक पत्रकार म्हणून या सगळ्या घटनाक्रमाकडे जेव्हा बघता, तर यातून आपण काय शिकलो किंवा त्या दृष्टीने व्यवस्थापनाने काय सुधारणा केल्यात? व्यवस्थापनाने बरंच सुधारणा केला. पहिल्या वेळेस ते गचपडले होते, दुसऱ्यांदा तर इतके पेशंट होते की त्यांचा पायाभूत सुविधा उपस्थित करून देऊ शकले नाही. पण आता जेव्हा आम्ही बघतो आहे की तिसरी लाट येण्याच्या उंबरठ्यावर असताना प्रशासनाने दीडपट, म्हणजे त्या पेशंटच्या दीडपट, म्हणजे दुसऱ्या लाटेमध्ये दीडपट पेशंट असल्यामुळे त्यांनी 10 times पायाभूत सुविधा उपस्थित करण्याचा म्हणजे तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बऱ्यापैकी आपल्या नागपूर आणि पूर्ण विदर्भात बऱ्यापैकी ऑक्सिजन प्लांट तयार झालेले आहेत आणि बऱ्यापैकी दिसते आहे आणि दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हो, अगदी बरोबर सर. ह्या सगळी ही सगळी परिस्थिती आपल्या शहरापुरती, पण राष्ट्रीय स्तरावरती कशी परिस्थिती होती? कारण की एकीकडे कोरोना होता आणि दुसरीकडे राजकीय क्षेत्रातही बऱ्याच मोठ्या हालचाली आपल्याला दिसून येत होत्या, तर या सरलेल्या वर्षात राजकीय स्थिती कशी होती असं सांगता येईल? राजकीय स्थितीबद्दल बोलताना आपण याचा विचार करायचा, सगळ्यात मोठं आंदोलन होतं शेतकऱ्यांचं आंदोलन. तो गेल्या एकाच वर्ष, साधारणतः 1 वर्ष हे आंदोलन चाललं. कोरोनाचा काळही त्यात होता आणि या सगळ्या वातावरणामध्ये इलेक्शन पण घडून आल्या, त्याच्या म्हणजे पश्चिम बंगालसह 4 राज्याच्या. त्याच्यामध्ये ममता बॅनर्जी, तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींनी एकहाती विजय मिळवला. आणि पण याच्यात बघता आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी इतके नेटाने प्रचार केला तेव्हा त्यांना तिथे 77 जागा मिळाल्या. म्हणजे त्यांची बऱ्यापैकी 18 वरून 77 मोठी उंची होती, पण ममता बॅनर्जी याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे त्यांनी केंद्रीय पक्षाला, ज्या मोठ्या पक्षाला टॅकेल केलं असं दिसून येते. तसंच त्याच्यामध्ये ज्या वर्षभराचा जर आपण आढावा घेतला, कोरोनाचा काळ असताना सायमल्टेनियसली पॅगासस प्रकरण आलं. हा इस्रायलचा पॅगासस हिरगिरी हा खूप प्रकरण गाजला, अनेक लोकांचे फोन टॅप केले आणि लोकशाहीला धोका होतो काय असं म्हणून विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला जेरीस आणलं आणि अखेर सुप्रीम कोर्टात तो प्रकरण गेलं आणि सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर चौकशी बसवलेली आहे. बरोबर. असं अजून सांगायचं झालं तर याच्यामध्ये लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरण झालं उत्तर प्रदेशमध्ये. त्यानंतर याच्यामध्ये काँग्रेस बद्दल बोलायचं झालं तर काँग्रेसची स्थिती फार वाईट होती. त्यांचे जे 3 राज्य सत्ता आहे, राजस्थान, छत्तीसगड आणि पंजाब, याच्यामध्ये अंतर्गत इतकं त्यांचं भांडण होतं की एका राज्यात तर त्यांना मुख्यमंत्रीच बदलावं लागलं आणि दुसऱ्या राज्यामध्ये त्यांचे अंतर्गत भांडण अजूनही सुरूच आहे. अगदी खरंय सर. एकूणच 2021 या वर्षामध्ये संपूर्ण परिस्थिती ढवळून निघाली होती राष्ट्रीय पातळीवर देखील, म्हणजे राजकीय आणि वैद्यकीय स्थिती सुद्धा, असं आपल्याला म्हणता येईल. बरोबर.
सर, वर्ष 2021 मध्ये आपण जसा उल्लेख केला शेतकऱ्यांचं आंदोलन, तर अशा सर्वार्थाने प्रभावशाली घटना कोणत्या सांगता येतील? त्याच्यामध्ये प्रभावशाली घटनामध्ये प्रमुख घटनामध्ये मी बघतोय की लोकसभेमध्ये केंद्र सरकारने घटना दुरुस्ती करून ओबीसी साठी आता प्रत्येक राज्यालाच अधिकार दिले की तुम्ही तुमची यादी करा, त्यासाठी घटना दुरुस्ती केली. याचा फार मोठा सगळ्याच राज्यावर परिणाम होणार आहे, कारण ओबीसींची यादीच त्यांना तयार करण्याचे अधिकार दिले. दुसरा महत्वाचा मुद्दा मला असं दिसतोय की केंद्र सरकारने पुढील 4 वर्षात $81 बिलियन मॉनिटायझेशन हो करण्याचं ठरवलेलं आहे. हे फार मोठं लक्ष्य आहे आणि याच्यामध्ये बरेच आर्थिक घडामोडी आपल्या देशाला दिसायला बघतील पुढील 4 वर्षात. आणि तिसरी मोठी घटना मला असं वाटतं की 70 वर्षानंतर म्हणजे जी टाटा सॉरी एअर एअर इंडिया जी एअरलाइन्स आहे ती जी टाटानेच आधी त्यांच्याकडेच होती, नंतर गव्हर्नमेंटने घेतली आणि 70 वर्षांनी पुन्हा टाटाकडे ही कंपनी गेलेली आहे. ते हा प्रमुख घडामोडी आहेत. त्याच्यानंतर मला आणखी एक महत्वाची घडामोडी नमूद करावीशी वाटते ती म्हणजे ऑलिम्पिकमध्ये ऍथलेटिक्समध्ये पहिल्यांदा सुवर्ण पदक मिळालं आपल्या देशाला नीरज चोप्राच्या रूपात भालाफेकमध्ये. ही एक महत्वपूर्ण घडामोड आणि अजून सर ते शेवटी शेवटी आपल्या मिस युनिव्हर्स हा किताब सुद्धा 21 वर्षांनी भारताला खेचून आणता आलेला आहे. या प्रभावशाली घटनांमध्ये मी सांगेन. अगदी खरंय सर. सर, अर्थकारण असो की आरोग्य क्षेत्र, शिक्षण असो की पर्यटन क्षेत्र, कोरोनाच्या प्रभावामुळे या सर्वच क्षेत्रांना काही प्रमाणात का होईना पण डिजिटल करणार हे वर्ष ठरलं, विशेषतः शिक्षणाच्या क्षेत्राला, त्या विषयी तुम्ही काय सांगाल? नक्कीच, ही कोरोनाचा काळ असल्यामुळे कुणाला संपर्कात येता येत नव्हतं, एकत्रित येता येत नव्हतं, त्याच्यामुळे याच्यात सर्वात प्रभावी ठरलं आहे शिक्षण क्षेत्र. शिक्षण क्षेत्रामध्ये म्हणजे घरूनच मोबाईल फोन वरून किंवा लॅपटॉप वरून किंवा डेस्कटॉप वरून दूर प्रणाली जसं आधी शिक्षण होतं, आता ऑनलाईन शिक्षणाचा मोठ्या प्रमाणात प्रभाव वाढला. तसंच पेमेंट करण्याचं म्हणजे एका कंपनीचं नाव नाही घेता येणार, पण डिजिटल पेमेंट करण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलं. हे एक प्रकारे चांगलं झालं. आणखी एक गोष्ट त्याच्यात दिसून येतं की कुठलंही काम ऑनलाईन करण्याचं प्रमाण फारच वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे म्हणजे अगदी सेकंदात लोकांचे पेमेंट होत आहेत, इलेक्ट्रिक बिल असो पाण्याचे बिल असो, तर ही चांगली गोष्ट आहे. याच्यामध्ये तुमचं वेळही वाचतो आहे आणि कॉन्टॅक्ट पण येत नाही आणि अजून कंपन्यांनी इथं प्रबोधन काय म्हणतात प्रलोभन दिल्यामुळे तुम्हाला कॅशबॅक पण मिळतं. ही एक चांगली घडामोड असं वाटतं आणि पेमेंट आणि नव्या पिढीला तर असं हवंच आहे. डिजिटायझेशन त्यांचा भर असतोच, तेही मला अर्थकारणाच्या दृष्टिकोनातून आणि राजकारणात पर्यंत हे आलेलं नाही आहे. त्यांनी राजकारणामध्ये आपला प्रचार सोशल मीडियाच्या माध्यमातून करायचा त्यांनी याच्याकडे लक्ष दिलं, पण प्रचार सोशल मीडियावर भ्रमच जास्त पसरवतं असंही मला एकीकडे करावं लागेल. याच्यामध्ये अर्थातच व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी जी नवीन उदयाला आलेली आहे आणि त्यातले ग्रॅज्युएट्स जे आहेत ते आपलं व्हॉट्सअप वरचे सरळ फॉरवर्ड करत असतात आलेले मेसेज कुठलंही कन्फर्मेशन न करता. हा सुद्धा मला असं वाटतं की डिजिटल होण्यामधला एक अडथळा ठरू शकेल, त्याविषयी अधिक जनजागृतीची गरज आहे असं वाटतं. याविषयी काय सांगाल? नक्कीच, आम्ही तर मी ज्या न्यूज पेपर मध्ये ज्या कंपनीमध्ये काम करतो आहे त्यांचा तर असा आग्रह असतो की व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून अनेक तरुण पिढी म्हणजे खोटी माहिती किंवा अर्ध सत्यच सत्य मानून बसलेली आहे आणि तोच रेटून नेतो आणि त्याच्यावर इतका वादविवाद घालतो की आपल्या लोकशाहीमध्ये विरोधकांचे मतही जाणून घेण्याची त्यांची कुवत नसते. तर त्याच्यामुळे या मुलांना किंवा नवीन पिढीला या बाजूने अजून वळवण्यासाठी म्हणजे वाचन करा, खरी माहिती बुक्स आणि रिलायबल सोर्सेस हे वापरा. युनिव्हर्सिटी एक प्रकार व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी म्हणजे निव्वळच भ्रम फैलवतात आणि पसरवतात. त्याच्यामुळे काय होतं की मित्र मित्र किंवा समाजामध्ये भांडणे तंटे निर्माण होतात. म्हणून सरकारही प्रयत्न करत असेलच, पण महत्वाचं म्हणजे नवीन पिढीला चांगलं कंटेंट देण्यासाठी काहीतरी प्लॅटफॉर्म तयार करावा लागेल. आणि कारण आपण असं त्यांना ब्लेम नाही करू शकत की व्हॉट्सअपवर चुकी, तर त्याच्यासाठी व्हॉट्सअपवरही चांगला एक मॅटर देण्याची आणखी एक जबाबदारी आहे असं मला वाटतंय. अगदी खरंय सर. सर, आपण मुलाखतीच्या समारोपाकडे जाऊ आणि एक सतत मला असं वाटतं की कोरोना जरी गेलाला आज दिसत असला तरी एक नवं आव्हान ओमेक्रॉनच्या स्वरूपात आपल्या समोर उभं आहे आणि येणाऱ्या काळात पुन्हा एकदा गेल्या वर्षीसारखे अनुभव घेण्याची कोणाचीच इच्छा नाहीये.
या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर एक पत्रकार म्हणून तुम्ही ही सगळी परिस्थिती खूप जवळून बघितली आहे. तुम्ही आमच्या श्रोत्यांना काय संदेश द्याल? पहिल्या 2 लाटेतला आपला अनुभव बघता अतिशय वाईट परिस्थिती आहे. सगळ्यांच्याच कुणी नाही कुणी आज जवळचा नातेवाईक दुसऱ्या लाटेत तर गेलेला आहेच, मित्र असो किंवा नातेवाईक. याच्यातून आपल्याला एक धडा आपण चांगल्या प्रकारे शिकलेलोच आहे, असं नाही शिकलो नाही आहे, तरी पण थोडस आपल्याकडे हलगर्जीपणा आहेच. आपण गर्दीत जातोच आणि मास्क पण वापरत नाही. तर माझं एकच विनंती आहे, कडकडीची विनंती, कारण सगळ्यांनाच अनुभव आहे, गेलेली व्यक्ती काही परत येऊ शकत नाही आणि त्याच्या दुःखात कितीही म्हटलं तरी आपण फक्त सहभागीच होऊ शकतो, ते दुःख कमी करू शकत नाही. म्हणून माझी कडकडीची विनंती आहे, सरकार सांगत असेल, डॉक्टर सांगत असेल किंवा कोणीही प्रसिद्ध माध्यमे आवाहन करत असतील की तुम्ही मास्क वापरा, सॅनिटायझर वापरा, गर्दीत जाणे टाळा, कृपया हे सगळे नियम पाळा आणि सुरक्षित राहा. धन्यवाद सर, आज आपण वेळात वेळ काढून या कार्यक्रमात आमच्या सोबत सहभागी झालात त्याबद्दल खूप आभारी आहे. धन्यवाद. नवीन वर्षाच्या आपल्याला आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा. माझ्याकडूनही सर्वांना शुभेच्छा, तुम्हाला पण शुभेच्छा आणि सर्व श्रोत्यांना शुभेच्छा नववर्षाच्या. धन्यवाद सर. तर श्रोते हो, अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसाठी ऐकायला विसरू नका आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागाच्या वतीने सादर करण्यात येणारा दृष्टिक्षेप हा संवादात्मक कार्यक्रम प्रत्येक शनिवारी रात्री 9 वाजता आणि आमच्या युट्यूब चॅनलवर कधीही. आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअरही नक्की करा. धन्यवाद.